संघटनेने होडगी रस्त्यावरच्या बजाज फायनान्सच्या कार्यालयास काळे फासून सक्तीच्या कर्जवसुलीचा निषेध व्यक्त केलाय. कोरोना महामारीने संपूर्ण देशाचं अर्थचक्र गाळात रुतलंय. अशा अत्यंत विदारक वास्तवामुळे केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकांनी नोव्हेंबरपर्यंत कर्ज वसुली थांबवण्याचे यापूर्वीच निर्देश दिले आहेत. परंतु या निर्देशांना किंवा आदेशाला खाजगी वित्तीय कंपन्या पतसंस्था फायनान्स यांनी केराची टोपली दाखवली असून कर्जदारांना कर्जाच्या हप्त्यासाठी ते वेटीस धरू लागल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर काल बार्शीतील एका खाजगी फायनान्सच्या कार्यालयावर शिवसेनेनं धुडगूस घातला. दरम्यान अशीच घटना आज सोलापूर शहरात झाली. होडगी रस्त्यावरील बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं असून सक्तीच्या कर्ज वसुलीविरुद्ध आवाज उठवला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन या ठिकाणी घोषणाबाजी करत होडगी रस्त्यावरील या फायनान्स कार्यालयाला काळं फासलं. दादागिरी बंद करा, बंद करा, बंद करा, लूटमार बंद करा, बंद करा, बंद करा. केंद्र सरकारने आरबीआयने जे आदेश दिलेले आहे त्या आदेशाला बजाज फायनान्स असेल, मायक्रो फायनान्स असेल, काही HDFC बँक असतील, LNT फायनान्स असेल, केराची टोपली दाखवत आहे, लोकांना जाणून बुजून त्रास देत आहे, बँकेत असलेला बॅलन्स उडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बॅलन्स नसेल तर त्यांना दंडात्मक कारवाई आणि चेक बाउन्स झाला म्हणून 500 रुपये दंड होत आहे. असा सोलापूर शहर हे गोरगरिबांचे शहर आहे आणि त्यांना जाणून बुजून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न बजाज फायनान्सवाले असतील, LNT फायनान्स असतील, अनेक फायनान्सकडून होत आहेत. काही ग्रामीण भागातून मला अनेक वेळा फोन आले, काही शहरातील, आणि या गोष्टीसाठी मी स्वतःही प्रॉब्लेममध्ये आहे. माझं सिबिल यांनी खराब केलेलं आहे वैयक्तिक. तर मी माझ्या अनुभवावरून सांगतोय की जेणेकरून वर्षभर झालं माझं कार्ड लॉकडाऊन आहे, यांनी काय किती तक्रार केली तर उघडण्याचा प्रयत्न केलेला नाही. तरी या बजाज फायनान्स असतील, LNT फायनान्स असेल, अनेक मायक्रो फायनान्स असतील, अनेक बँका असतील, यांनी ही पिळवणूक जर बंद केली नाही तर यांना ऑफिसमध्ये घुसून ठोकल्याशिवाय प्रहार राहणार नाही. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो.